नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भाऊ आणि बहिणीनो. चला जायचं, काय केलं या भाऊ बहिणींनो? आपला झाला बा चहा पाणी. चहा पाणी पिती की बघ जीवाला. एक बिस्किट पुडा नाही खाल्लं तर लगेच डी खर आलाय मला. हाय का बस भाऊ बहिणी म्हणते दादाजी काय सकाळ सकाळची यावं लागा काय पोलीस एवढा देखर नाही तर मला बी देखर येते. बरं आज मस्त बाई कसली साडी घातली आज बाय कोणी? ब्लाऊज साडी मस्त पैकी. मी बी काय कमी नाही, मी बी आज ड्रेस बदललाय. मॅचिंग केली, तो लाल साडी घातली तर मी बी लाल साडी शर्ट घातलाय. हा आज आहे रविवार बाबा ना बोलू नू सगळ्यांनाच माहिती आहे. मग दादाजी म्हणते काय सांगतो रविवार आहे. मग आज आयतवार. आयतवार तर काळ आलो पोरींना भेटून बर का रात्री टाकायचा होता मला एक खेळ टाकणार होतो तुम्हाला बघायला, पण काय झालं राव लाईटच गेली रात्री. ये जा करत होती लाईट, मग जाऊ दे आता नको टाकायला म्हणलं बघू. रोजचे रोज दोन तीन हिडू टाकत राहणार दादाजी आता. गाळ नाही पडणार मग. कस काय लागत विस्क एक नंबर साखरेचं बिस्किट आहे ना. मला आता ते गोळ चेडलंय खाऊच नाही वाटत बाबा. कॅडबरी आहे, कॅडबरीच नाम की आहे काय येच आहे बोरबॉन. बोरबॉन हे कुठं काय जमते एवढी तेवढी मला वाचायला इंग्लिश बर का. आपली मोडकी तोडकी एवढं काय आपण मी हुशार नाही ग म्हणायचं, पण वाचली. चाळत मार खात होतो लय मी इंग्रजी. का वाचायला लागली यायला दाजीला? का वाचायला लागली रे? बाजवाडीत असत इंग्रजी वाचायला म्हणजे आपल्याला परफेक्ट नव्हती जमत. आपलं बारकाला बारकाला शब्द वाचायचो आपण, मोठाला शब्द नव्हतं जमत. आपल्या बालवाडीत होत तेव्हा येत होती इंग्रजी, दहावीत गेले येत नव्हतं. आणि ती बी मला तर मराठी वाचायला खावा सातवीत यायला लागली. सातवी आता शिवांना ही तर दुसरी गेली तेव्हा ती मराठी वाचायला लागली. पण मी तर किती मेड होतो म्हणायचं. मग हा सातवीत गेल्यावर मला मराठी वाचायला यायला लागली म्हणले. मग बुद्धी किती तेज होती आपली बरं. म्हणूनच आज मोठ्या बुद्धीवर आहे दादी. तेज बुद्धीमुळे, तेज बुद्धीमुळेच आज मोठ्या उद्या आहे. नाही पण अभ्यास बी लय महत्वाचा असतो बाबा. काय मोठ्या बुद्धीवर नाही तर काय युट्यूब मध्ये काय सोपं समजवलं काय तुम्ही? एक बिझनेसमॅन बी दादी आणि पड गवार भल्या भल्यांच्या होत्या तिथं बत्त्या गुल. हा ती आहे बाबा. पण कंपनीत गेल्यापासून तिथं सर इंग्रजी मधूनच होतं बरं का मला, त्याच्यामुळं तिथं लय फरक पडला चांगला. मग इंग्लिश जांभाय लागली वाचाय मला तिथं चांगलं. वर्षभर तर डोक्यावरच गेलं काय कळत नव्हतं. असं बाकी साहेब लोक असं इंग्लिश फडाफडा बोलायचे, मी नुसतं त्यांच्याकडे बघत उभं राहायचो नुसतं. बाकीचं काय राह आपल्याला येतच नव्हतं तर काय. आणि त्याच्यावर माझं नवीन लग्न झाल्यावर दाजीला वाटलं की सगळ्यात येडमाटा अडाणी बायको विटली माझ्या पुढे इंग्रजी झाडायचं. म्हणजे आता येतच नव्हतं ना मला काय. आणि मी मराठीत काय बोललं लिहिलं तर मला ए मला मराठी कळत नाही, इंग्लिश मधनं लिहू इंग्लिश मधनं बोल. आता काय इंग्लिश मधनं मला कळायचं डोंबलं उग फुगे राहणार पुढे. बरं चला असं दे बाबा ना बरं. आज रविवार आहे, आज काय करावं बरं नेमकं? आज काय डोकं चाला ना बरं का. काल आलो पोरींना भेटून, आज काय रविवार असल्यामुळे शिवांनी बी घरी
आणि मग काय तरी म्हणलं निवेदन आज म्हणलं जावा काय म्हणलं कोणीकडे तरी आज आता कुठं जाता हा कुठं जाता काय दिवसभर घरी करमतच नाही बुरी आदत चहा पिऊन पाणी प्यायची कोण ध्यान करते बोधा आजची बायकुलेचा रात कुणीतरी ध्यान करते माझं माझ्याशिवाय तर दुसरं कोणच नाही तुम्हाला ध्यान कराय खरं सांगायची परिस्थिती मग शिका कस काय आले मला नाकात काहीतरी गेला असेल लाट बिलाट शिका कशी आल्या मला वळ वळ करीत असं म्हणून शिका आलं काही झालं ती बी खरं आहे बायको शिवाय म्हणला कोण नसत का नाही बायको शिवाय म्हणला कोणी नसत म्हातारपणा लय अवघड होत राव मग बायकोच आपली असती सगळं करायला मी नाही बाय करायची तू नाही करायची लागल तुम्हाला तू नाही करायची मानात मुखी गाडी नाही केली त्यावेळेस तुम्ही म्हातारा झालेला असणार मी तुमचे काटे घेऊन तुम्हाला धोपाटणार मी असं होलगडत होलगड का व्हायना पण काटे घेऊन पळणच माझ एक बिस्किट पुडा खाल्ला आणि दुसऱ्या पुड्यातलं एक बिस्किट खाल्लं चला चला काय करावं आज डोकं चला ना आज जरा डोकं चला आणि पुरीला भेटून भाऊ बहिणीनं दिलं काय काय लागत होत त्यांना ती ही मागते ते ती मागते ते बिस्किट आराम कान तमकान तमकान तिथनं परत दुकानात किराण्याच्या गेली आणि सगळं जेवढं काय लागतंय तेवढं घेऊन आली आणि दिलं त्यांना मग घरी इकडे घराकडे पैसे खर्चाय दिले पैसे आता तिथं काय बी येत ना तिथं इकायला कसल्या परीक्षेला बसली पोरगी काय मला नाही माहिती मला जेवढं जमत नाही एलिमेंटरी काहीतरी एलिमेंटरी एलिमेंटरी आता आम्हाला कळा ना ते एलिमेंटरी कसलं असतंय ती एलिमेंटरीच्या परीक्षेला बसली तरी अजून कलर आणि हे निवून द्यायचे तिला सोमवारी उद्या वाढदिवस आहे वाढदिवस आहे पियाचा आता नेमकी काय झालं सोमवार आला आहे 7 तारखेला उद्या आणि मग आता घरी तर काय आणता येणार नाही तिला मग आता तिथं तिचा बर्थडे ती साजरा करणार आहे शाळेतच मी तिच्यासाठी एक गाणं म्हणते बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जी हजारो साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू पिलो किरण किरण दोन नाव आहेत एक शाळेत म्हणजे दाखल्यावर तिचं किरण आहे आणि असं टोपण नाव आपलं पिलू होय आणि माझ्याच माग लागल्या त्या दोघी वहिनी वहिनी का लय झापल्या त्या मी नावच का ठेवलं पुन्हा नावच का तू डबल ठेवलंय म्हणून असं असतंय बाय कुठं भाऊ बहिणीनं नाव पुनम का ठेवलंय तुला एकच नाव काय झालं ठेवायला दोन दोन नाव कशाला पठवल्या ती तू आता बाया म्हणलं अवघडच झाली बाय पिढा आता ह्या माझ्या पोटी जन्म घेऊन मलाच लागल्या त्या शहाणपणा शिकवाया नावच का दोन ठेवली काय एकच काय झालं तुला ठेवायला तुझ्या सह्याच दोन दोन कशा तू करतीस दोन्ही नावानी एकाच नावाने करत जाकीन आता माझे नाव पौर्णिमा आहे मी पौर्णिमा नावाने सही करते पण आता पुनम म्हणजे माझं नाव टोपण नाव आहे घरच माझं पुनम नाव आहे अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं पुनम नाव पुनवचा चांद कसा उजेड देतो या तर बर्थडे उद्या बर का पिलूचा तर सगळ्यांनी विश करा नक्कीच पिलूला आता बर्थडे म्हणजे काय आपल्याला घरी नाही आणता येणार त्याला होय शाळा असल्यामुळं तिची परीक्षा असल्यामुळं पण मी सामान उद्या तिला नेऊन देणार तिला 4-5 वाजता आपलं म्हणजे लय काय देणार नाही तिला काय आपलं केक चॉकलेटीचं पुडं फरसाणाचा एक पुडा आणि दुसरं काय द्यावं काय द्यायचं मग पुढं कशाला एकच पुडा द्यायचा पुढं एक पोळा
मागच्या दिलं होतं मी नेऊन बरं का होय आपण नेऊन दिलं नाही मागच्या मागच्या मागल्या वर्षीचा बी बर्थडे तिचा आहे ना तिकडे शाळेत साजरा केला त्यांनी आपण सुट्टी नसल्यामुळं काय आपण घरी घेऊन येता आपल्याला आलं नाही बरं का पण आता चला शिवण्याचा आपला एवढा तेवढा चांगल्या पद्धतीने आपण इथं बर्थडे केला तसाच आमचं बी म्हणजे जर रविवारी जर आला असता ना 7 तारीख तर नक्कीच आपण पिलूला आणलं असतं बरं का घरी इथं बर्थडेला पण आता चला जाऊ द्या नको म्हणलं शाळा बी लावणार बी नाही तिला त्याच्यामुळे आपला बर्थडे कसं आहे तिथं शाळा ती साजरा करीन फक्त आपण तिला सामान नेऊन देणार बर्थडेच होय पण आम्हाला दुःख झालं की आपल्या मोठ्या पोरीचं 2 वर्ष झालं मागल्या वर्षी बी आपल्याला बर्थडे साजरा नाही करता आला घरी तरी काय अपूर्वाचा बी नाही अपूर्वाचा झाला ह्या वर्षी पण अपूर्वाचा उन्हाळ्यात येतो त्याच्यामुळे तिचा घरीच साजरा म्हणा नाही पण घरी कशाचा मार्च महिन्यात असतो मार्च महिन्यात कुठं सुट्ट्या लागते आऊ तिकडे आता मर्दी आपा आपाला हा बसलोय कर साजरे म्हणलं रविवार रविवारचं पेशल काहीतरी करावं म्हणलं आज मस्त पैकी असं करावं काय पण हा करावं काय जा चाल मी काय तिथे जाऊन ठोका मांडे आपल्याला नाही आवडत रे उपीट ती बाबा ते पिली करते बोल वारी कस काय ना ती आपल्याला नाही होय तुमचं म्हणत आहे आपल्याला नाही आवडत नाही मला ती उपीट आणि मला करण्यात बी इंटरेस्ट नाही ती उपीट ते पिलू लय वारी उपीट करते बो कस काय करते काय माहिती तिला आता माहिती आहे ती इथं आले की तेच ना तिला उपीट हाय का नाही आपल्याला नाही हा का रवा संपून टाकला ना पिलूने आणलेला खरा तेवढा उपीट आणि खाल्ला तिने मी आता केला बी नसता तिने तरी केला बर चला भावा ना बोलणं कसं आज रविवार स्पेशलिस्ट काहीतरी करू आज आणि तुम्हाला दाजी इथून पुढं 2-3 हळू टाकत राहणार आता लय दाजीच टाका सांगू नका नाही ना रोजची रोज 2-3 हळू येणार दाजीच लय गाळ पडला दाजी हिडूला आपल्या भावा बहिणीला बघायला नाही ना हिडू अजिबात पगार बी कमी दाजीची पगार बी लय कमी झाली काय सांगायची टेन्शन चढलंय मला दाजीला मोकरच काय सांगायची व्हिडिओ नाही काय नाही काय नाही काय नाही अवघड झालं घ्या सगळ्यांनी काळजी बाय 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 सगळ्यांना मग.